आइए मात्र टॉस के लिए हम बढ़ रहे हैं। यहाँ दोनों टीमें यहाँ पर है, एक तरफ नंदाई पाड़ा है और एक तरफ झिराड़ की टीम है। टॉस होने जा रहा है, हमारे दिलीप सर यहाँ पर है। वेलकम सर, आइए टॉस करते हैं। हेलो, तर मित्रांनो मी पुन्हा एकदा या हा जो सामना झाला होता सर्वात प्रथम तत्पूर्वी गांधार पाटील याला मी विनंती करतोय की आपण समालोचन कक्षापाशी यायचं आहे। विनोद आइए सर, क्योंकि दो शब्द जरूर करावे की आप लोगों के मुकाबले है और पप्पा मेरे साथ में, पप्पा यहाँ के बहुत अच्छे खिलाड़ी और जो क्रीज है बहुत बढ़िया क्रीज बनी है, बिल्कुल भी दरारें नहीं है, सपाट लो मार्ग की तरह ये क्रीज है। इसके पहले 77 रन बने इस मैदान के अंदर, लेकिन उस सेकंड बैटिंग चेस करना बड़ा मुश्किल रहा। और आपका होम ग्राउंड है और होम टीम को आपने महज बुलाया है। दिलीप सर भी मेरे साथ में, बहुत अच्छे क्रिकेटर है, बहुत अच्छा व्यक्तिमत्व उनका नजर आ रहा है। तो क्या सोच रहे कि आप टॉस तो हारे लेकिन मैच बिल्कुल भी नहीं हारेंगे, ये मुझे पक्का कॉन्फिडेंस लग रहा है, लेकिन क्या सोच रहे कि मैदान के अंदर जब आप मैदान के अंदर उतरेंगे तो कैसे खेलोगे और क्या सोच, अगर आपकी पहली बल्लेबाजी आएगी तो आप कितने रनों के अंदर रोकने की कोशिश करोगे और जब पहली गेंदबाजी आएगी तो कितने रनों में अंदर रोकोगे और जब पहली बल्लेबाजी आएगी तो कितने रन बनाओगे आप? हेलो, जरूर बॉल अच्छा ट्रैवल कर रहा है, बैट पे अच्छा आ रहा है, तो हमारी अगर फर्स्ट बैटिंग रहेगी तो हमारा 60 के ऊपर टारगेट देना कोशिश रहेंगी, और अगर उनकी बल्लेबाजी रहेंगी तो 50 के अंदर उनको रखना हमारा टारगेट होगा। आइए, जो कि नंदाई पाड़ा इसी परिसर का ही है, हम प्रतिस्पर्धी रहेंगे लेकिन मैदान के बाहर हम मित्र रहेंगे। दिलीप सर, क्या आप भी मैच खेलोगे टीम के अंदर? दिलीप सर तो पूरे इस टूर्नामेंट के मैच खेले, जोरदार तालियां हमें दिलीप सर के लिए। दिलीप भोई साहब जिन्होंने टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया, बड़ा बड़े व्यक्ति है, यहाँ पर शानदार क्रिकेट का आयोजन होने जा रहा है। फिर एक बार मैं निवेदन करता हूँ, संदीप जी आ जाइए, आपके साथ में शुरुआत करते हैं। थैंक्स लॉट, धन्यवाद संदीप। माझ्या मते धन्यवाद संदीप। आणि दोन स्थानिक संघांमध्ये सामना होतोय, साई स्पोर्ट झिराड आणि नांदाई पाडा 11 यांच्यामध्ये, आणि निश्चितच ज्या पद्धतीने खेळाडू जसे जसे वर्ष खेळत तसा मुरत जातो तसं त्याचप्रमाणे समालोचकही आपापल्या क्षेत्रामध्ये मुरत जातो। आणि संदीपच्या निमित्ताने क्रीडा साहित्यिक आपल्या समोर येतोय आणि आता आपण स्थानिक सामन्याकडे वळतोय। आणि संदीप, काही वर्षांपर्यंत आणि अगदी आत्तापर्यंत आपण टीव्हीवर अनेक सामने बघतो आणि मॅचच्या सामन्यातलं ऋतुराज स्पोर्ट मिळकतखार आणि परी 11 दिघोडी यांच्यातला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय दिघोडी संघाचा मिथुन थळे। तर मिथुन थळे, मी समोरच्या स्टेजवरती विनंती करतो, स्टेज जरा रिकामा करायचा आहे, तो मॅन ऑफ द मॅच साठी आपण खास स्टेज ठेवलेला आहे, तर त्या ठिकाणून प्राइज वितरित केलं जाईल। तर पराग, पुन्हा एकदा नाव अनाऊन्स करायचं मॅन ऑफ द मॅच। मिथुन काळे याने दिमागदार प्रदर्शन केलंय आणि त्याच्यासाठी पहिल्या सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला। 13 चेंडू आणि 30 धावा, आमचे गुणलेखक अतिशय तत्परतेने आम्हाला मिथुन काळेचं वर्णन करतायत, अतिशय चमकदार कामगिरी। मिथुन थळे, हॅलो ठीक, हॅलो, मिथुन थळे आपल्या संघासाठी दिमागदार प्रदर्शन केलंय। आणि आता आपण आलोय दुसऱ्या एक अतिशय महत्वपूर्ण सामन्यात, साई स्पोर्ट झिराड आणि नांदाई पाडा 11 यांच्यामध्ये। आणि अजूनही आपण अनेकदा टीव्हीवर स्टार स्पोर्ट किंवा अन्य वाहिन्यांवर अनेकदा सामने बघतो ज्याच्यामध्ये 1975 आणि 1979 सालचे सामने दाखवतात, ज्याच्यामध्ये असंच मैदान खचून भरलेलं असतं, अगदी बाउंड्री रो पर्यंत प्रेक्षक भरलेले असतात, चाहत्यांची गर्दी असते, अगदी तशाच स्वरूपाची गर्दी आता आपल्याला या दिमागदार अशा सोहळ्यात पाहायला मिळते। बाउंड्री च्या इथे अगदी चेंडू टिपू शकतील इतक्या अंतरापर्यंत प्रेक्षकांची संख्या आहे। निश्चितच रात्र झालेली आहे, थंडी आहे, मात्र चाहत्यांच्या दर्दी चाहत्यांचा उत्साह जराही कमी झालेला नाहीये। पहिला सामना झालाय ऋतुराज स्पोर्ट मिळकतखार आणि परी 11 दिघोडी यांच्यात, आणि मिथुन थळे याला सामना वीराचा किताब मिळालाय। दुसरा सामना साई स्पोर्ट झिराड आणि नांदाई पाडा फकीरपाडा, याच दरम्यान मात्रे काका आणि दत्ताराम थळे यांच्या शुभ हस्ते पहिल्या सामन्यातील सामनावीराचा किताब दिला जाणार आहे। आणि पहिल्या सामन्याचा नाईट क्रिकेट मधला पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कोण ठरला? तर यास मिथुन या वेळेला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय। समोर कॅमेराच्या पासून जरा लांब राहायचंय, कॅमेराच्या पासून लांब राहायचंय, लक्षात घ्या। समोरील प्रेक्षकांना मी विनंती करतोय, सामन्याला सुरुवात होते। ओव्हर टू वन्स अगेन पराग फाटक।
एक बक्षीस चहा त्यांचं आपल्याकडे लगेच दाखल झालेलं आहे. मिथुन थळे याला हर्ष मंगेश गलांडे यांच्या गावंड यांच्याकडून रोख 1000 रुपयांचं बक्षीस मिथुन थळे याच्याकरता. जोरदार डाया झाल्या पाहिजेत. तुम्ही जागे आहात ना आपापल्या जागी. मिथुन थळे याच्यासाठी रोख 1000 रुपयांचं बक्षीस आता जाहीर करण्यात आलंय हर्ष मंगेश गावंड यांच्याकडून. पराग, एक गोष्ट तुझ्या माहितीसाठी मी सांगतो. या ठिकाणी या क्रिकेट जगतामध्ये ज्यांनी टेनिस क्रिकेट जगतामध्ये अलिबाग तालुका रायगड जिल्ह्यामध्ये आपलं नाव मोठं केलं आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटची आई त्यांच्यापासून आम्हाला शिकायला मिळाली असे अनेक क्रिकेटपटू उपस्थित झाले. त्याचपैकी रायगड पोलीस संघाचा कर्णधार आणि ज्याने रायगड पोलीस संघाला नेहमी पदोपदी पुढे नेला असा कृष्णा पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालाय. सो वेलकम दादा. या ठिकाणी तुझी गोलंदाजी बघून अनेक नवीन गोलंदाज तयार झाले आणि एक चॅलेंज असायचं की कृष्णा पाटीलला सिक्स मारेल तर बॅट्समन खरा, पण कधी आयुष्यात बाप जन्मात कोणाला जमलं नाही असंही कृष्णा पाटील नेहमीच म्हणाला. ओव्हर टू पराग फाटक. दोन्ही संघांच्या एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवण्याची विनंती आहे. साई स्पोर्ट झिराड आणि नांदईपाडा फकीरपाडा 11 यांचा एक एक प्रतिनिधी जर का समालोचन कक्षात आला तर आम्हाला निश्चितच मदत होईल. दोन्ही संघांना विनंती आहे त्यांनी आपापला एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्सच्या इथे पाठवायचा आहे. So we all sat here for this wonderful encounter between Sai Sport Girard and Nandepada Fakir Pada 11. This is going to be a local match and huge spectators gearing up here for this match here. So all set, Nandepada has taken filling first. Here we go for this match. All set here, umpire says all set, and here we go the first ball. And a nice delivery, full and in the black hole, and no run there. And what we have seen in the very first match, it's the ball is coming very slow and low towards the bat, and the batsmen are finding it difficult to hit the ball hard. 80 runs scored on the board, but opposing team could not really match it up. Here it's slow left arm bowling coming here for the next delivery. Oh, it rides out, swacked it away, but only there is a yes, no, no, but finally they decided not to take any run here. So yet to disturb the scorecard here, and it's going to be a really good match here. Plenty of do here and plenty of support, mind you. It's going to be a local match, and each run, each boundary, and each six will be cheered up here. So who is going to take a big challenge? Here it comes for another time. Again, tossed it. Oh, goodness me! Cleaned up here. So the bowler wins the party. First up it here. And what a brilliant start. Two dot deliveries and then straight away miscued. So, interesting start from Harshal, a couple of dot deliveries and followed with a brilliant delivery straight away in the block hole, cleaned up the timber. So, it's exciting times for the bowlers now. Yet to runs, yet to score before India here, and really going to be a challenge here. Slow, low wicket here, ball is coming much slower, and batsmen are taking a lot of time to get away with the big sixes here. So, plenty of field position changing here, yet run, no run scored here. So, plenty of pressure, three dot deliveries and already a wicket down here. So Nandepada Fakirpada 11 and Sai Sport Girard going to be a really cracking of a game here, and all statisticians helping us to sort out all the numbers here, but no still numbers from the batting side and already a wicket down here. So the pressure mounting, and all the opposition team has charged up now. Plenty of cheering here. Here we go now for the interesting channel of passage of a play here, and slow left arm pacer has picked up a wicket here. Can he produce something special here? So here we go for another time here. Can he? And pressure to start the debut runs here.
slow action. Oh goodness me, hand is trying to whack it away. The ball keeps low and the hand keeper picks him up. Again a dot ball, and so important in this shorter format of the game. 6 overs and the first match we have seen 80 runs so far scored, and this time first over has been very very economical. Such a very good bowling from Herschel, has bowled lots of dot deliveries and a wicket here. Can he produce something of a gem of a delivery? Here it comes. Again, straight on the block hole. The batsman trying to whack it into the far leg zone. Again, miscued it. The ball stays low and goes towards the third man region. Again, a dot ball. Oh, goodness me. What a start there. Cracking off the deliveries there. Straight into the block hole. Just outside Optum Channel. And no hesitation there for the bowler. And the batsman is completely at the displeasure because not getting runs, getting impatient. And this is really troubled times here. Doer is more important here. Ball is coming slow. And outfield is not very fast, so it's real challenge for the power pack batsman, and yet to score runs here. Plenty of field position changing here, and it in comes a short fine leg fielder now. It's very close to the stumps area. Here it comes, Herschel for another time. Nada here this time, getting in all the way. There is a man under it. In fact, three guys coming under it. Oh, goodness me, everything happening. Lots of drama. Batsman whacked it away into the zone of a deep middle wicket region. Three guys coming in. One picks up, but then bounces off, and the ball goes down. So the runs on the board now. First over completion now. And statisticians tells us that 4 runs have been scored, and with for the loss of 1 wicket. So, economical equation, but last delivery with cost 4 runs here. हॅलो, आता जो मैदानावर सामना चालू आहे, नांदायपाडा फकीरपाडा वर्सेस साई जिराट, या दोन्ही संघांसाठी एक खुश खबर आहे. या दोन्ही संघांसाठी एक बक्षीस लावण्यात आलेलं आहे राजा मात्रे यांच्याकडून. म्हात्रे वेल्डिंग झिराट राजा म्हात्रे यांच्याकडून. जो या संघांपैकी कुठलाही संघ जिंको त्यासाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे. तरी कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. राजा म्हात्रे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी. धन्यवाद. पराग सर. Thank you, and really this is a wonderful start here. 4 for the loss of 1 wicket. Plenty of field position changing here for and this is exciting times here. Just 4 runs, and mind you, 3 guys coming in, and the catch has been dropped and the boundary has been slid up. So runs debuted here, and we got for the second over fresh start here, and statistician tells us the bowler is having interesting times here. Can he get to the big one? Yes, here we go now. Around a wicket, short of line delivery, packed it away to an extra cover. A bit of misfield, a couple of runs expected. They will go. No, they decided to settle for the single now. So the bowler is has positioning stride. It's the first one. It's been straight hammered away into that extra cover zone. And now the statistician tells us Prasad is coming around a wicket now. And interestingly, 4 runs on the board only. This is only a 6 overs game, mind you. So runs is expected, but yet not so big ones here. Only a boundary, but that to a slitter there, miscued, misfield, and then ball went into the boundary fence here. Absolutely electrifying atmosphere, and Prasad is bowling here. There is plenty of protection in the now base because power play there, so not much of players outside 30 yard circle. Here we go, Prasad. Oh, this is a good delivery, whacked it away, but miscued, and the ball straight away goes towards the short third man. And this is really very good bowling here, because this bowler is now getting the knack. What exactly happened in the first match is so far lots of runs scored in the very first match, but this has been a very very good bowling performance so far. Can they really convert and stop the team from scoring runs? Here is Prasad. This time he is trying to nick it away into the square leg region only, but the ball misses out and goes to short fine leg. Only a single there, so only singles dealing here for the batsman here. They're trying to score it away, trying to whack it away into the middle wicket, square leg, extra cover everywhere, but only singles are coming. So the runs are dried up now. Then bat desperately need a boundary or a sixer here. The spectators really need a big one here. Prasad, this time the launches into the gallery, one bounce, and yes, it goes for the boundary. This and commentators, and it seems that batsmen are listening to the commentary, expected a boundary. Here it comes, the boundary, one bounce into the wind pins for 4.
So the boundary, welcome boundary, that really pumped up the energy here, and the DJ also providing lots of music here. Can we have some more music here? Here we go, Prasad, for another time. This time he goes for the big one. Can he go all the way? Get a one bounce and into the fence. What a this time trying to wake it away into that deep mid wicket region. But this time ball goes into the deep squally and gets the same result here. So the four and couple of boundaries. So the pressure is now on the bowler. Prasad has conceded two boundaries. Prashant getting into the groove now. Couple of boundaries. Can he get the hat trick here? This time he launches there, and the bowler is happening. Another boundary. It's a hat trick of a boundaries here. Splendid performance up to that wonderful over from the opposition team. This is really, really good in here. This is three boundaries in a row. Now the pressure is on Prasad. How he's going to take the run tempo down here? Lots of runs have been scoring here. 19 runs score. Here. And this pressure has been built by Prashant. Score. 19 runs on the board. Score announce kara. 19 runs on the board and one wicket gone down and three boundaries and come in this very short span of time. Here it comes, Prashant. Can he get a big one? He goes back into the crease. This time miscues. Prasad does cleverly here. Super delivery and not trying to any room whatsoever. So end of a very productive over. Now run card is saying us now. It's 19 now for a loss of one wicket and end of a second over. तीन चौकार खेचणाऱ्या फलंदाजाला रोख 100 रुपयांचं बक्षीस आता जाहीर होते. अतिशय दर्दीचे आते आमच्या समालोचन कक्षात गर्दी करतायत. आर्या दगडे यांच्याकडून तीन लागोपाठ चौकार खेचणाऱ्या फलंदाजाला एक रोख बक्षीस मिळतंय. तर अशीच दर्दी जाते इथे मिळतायत सातत्याने आणि म्हणूनच या स्पर्धेचं नावलौकिक दिवसेंदिवस वर्षोनवर्ष वाढत चाललेलं आहे. अनेक दर्दीदार क्रिकेटपटू येत आहेत. दोन षटकं झाली आहेत आणि धावफलक आम्हाला गुणलेखक सांगतात 19 धावा झाल्यात आणि ज्याच्यातल्या जवळपास 12 धावा ज्या होत्या या तीन चौकारांच्या मध्ये वसूल केल्या. ते एक अतिशय संतुष्ट असं एक षटक राहिलेलं आहे. Sai Girard has really deciding to go for the big ones here, and two overs down the line now, 19 runs on the board now. Can they get the big one here? And this is really exciting here. Prashad is in a good mood here. He has got three boundaries, and can he get the big ones here? The crowd is expecting some firecrackers here. Here it comes, right and fast. This time he trying to smack that away, but there is a protection down there in the deep mid wicket. So only a single there. 20 on the board now for the loss of one wicket. And now this is interesting times here. Prashant Matre is going to be on strike now. Can he get the firecrackers out there in the middle? Can he get into the big one, into the gallery here? Spectators are waiting to get the big ones here. Not a big lanky cat here, just a tall man here. Here it comes. Prashant this time trying to clear it away. Can he guess? Oh goodness me, he has lost his wicket. Trying to track it away into that deep scrolling region. He miscued. The ball launches into the orbit, but straight away into the bowler's hands here. And the wicket has been picked up as three boundaries, and he loses up his wicket. So Prashad has been gone back to the pavilion with some spectacular boundaries, and now in comes Ajinkya. Indian team got one Ajinkya Rahane, and Sai Girard got one Ajinkya. Can he take the team towards the Ajinkya position here? Interesting times here. And Dinar has got wicket on the very second delivery, so he's going to create a pressure.
It's a neat action. Oh, this has gone into the orbit. Goodness me. And it has been picked in that boundary region. Terrific shot there. Absolutely mind-blowing shot. It is a shot of land delivery. And smoked it away into the deep scarlet fence for a huge fish here. And the moment the ball has been hit, and the spectators know it is going for the real big ones here. Plenty of crowd here. Chilly night in this wonderful spot of Alibag. And the match is gearing up now. The scorecard tells us it has reached 26 now for the loss of 2 wickets. Sai Girard now, and the batsman win out now. Here it comes. It's a full toss, mind you, but miss good. There is a man out there, at least a single, and they will satisfy with a single. So plenty of experience here, and Ajinkya now, and he will be on strike now. He's replacing Prashant, who has split hat-trick boundaries here, and there is also lots of prizes coming in for this wonderful performances here, and plenty of expectations from the crowd here. They are selling out here. What a wonderful crowd. Here it comes, Dinar. Oh, this is a good delivery into the black hole, trying to nug it away in the leg side. Will get a second? No, yeah. So finally decides to just satisfy with a single here, because they're looking for a second, but the ball straight away into the fielder's hand, and Dinar has really cost a few runs here, but it's picked up a wicket, very important wicket of Prashant, and here is plenty of expectations from Prashant, and also, and Ajinkya. Can he get onto the positions here? His experienced candidate, Dinar comes. Oh, this time we'll wait for a bad decision, and it comes wide. So it is his first wide delivery of this night here, of this match in fact, and scorecard tells us it is running to its 29 for the loss of 2 wicket. Sai Girard slowly moving nicely. This is third over, and bowling by Dinar, who has picked up a wicket, and also Herschel, who has been taken up from that deck. Here it comes, Dinar, for another time. Oh, this time he clears the man out there. He won that. Oh, goodness me! It is completely flummoxed him up. The ball bounces him up, and the ball goes over the top of the pillar, and a smart boundary there. It's a short of land delivery, and nice living pull there into the smack zone here. Experienced candidate, and he is really plucking up runs here. End of a third over, and interestingly, scorecard has gone down to 33 for the loss of 2 wickets. This. 33 for the loss of 2 wickets here. Now nicely getting into the position here. The last ball nicely been hit away into that deep middle wicket region. The ball bounces above the fielder and completely bamboozled that fielder out there in the middle, and completely takes it away and goes into the boundary fence. The runs are coming, doesn't matter in what manner they are coming here. So Ajinkya and Prashant are really piling up runs here. Now 3 bowlers so far now, and our statistician tells us Herschel has bowled 1 over and has only given 4 runs. Prasad has bowled 1 over, has cost 15 runs, and Dinar has picked up a wicket, mind you, but he has gone 14 runs. 3 overs down the line, half the innings there, and the scorecard and statisticians helping us. It's 33 for the loss of 2 wickets here. Can they double up from here, and can some real more firecrackers here? It's just a good crowd coming in numbers here. It's just now at a stroke of 12 o'clock here, so we are into the 31st mode now. Here we go, a jinka now. That will be interesting battle here. Here it comes, Herschel from the other end. Oh, this time he goes back. Oh, goodness me, almost appeal there, and umpire saying is not there any issue of the wicket here, but almost passing that batsman might get a hit wicket there, going into the backward towards the stumps here, trying to pull it away into that vacant square leg area, but the ball remains with the keeper. Here it comes, Herschel bowling to second over, this time turning away into the grand. Oh, and it's just 6. There is a protection down there, but it beats the man, gets the big one here. What a party debatsing here. Sai Girard now has moved on to 39 for the loss of 2 wickets here. Ajinkya this time going backward into the crease nicely. So Herschel has been gone for the 6 now. Ajinkya.
Slow left up this time, bang it away, can he? Oh, he's out. There is a protection down there. This time could not beat the man out there. First time he missed, straight away beats the man, but this time into the hand. So Herschel has picked up another wicket here. Wicket tumbles, and the scorecard tells us it's 39 now for the loss of a very important man. Ajinkya has back to the hut now. So the pressure is building. Scorecard is telling is 39 for the loss of three wickets. And Herschel has again productive bowler. Thank you, DJ. So very, very good catch there in the mid-wicket region. Very, very nice catch. There's lots of spectators down there. It's a close call. The ball is coming into the high. Not really very good light there. And finally takes a very good catch now. Now why we have Prarambha Patil is at the non-striker end. Here it's Herschel now. Oh, this time, oh, in the air again. There are two men out there. One is coming out there and he picks him a wicket here. Yeah, goodness me, lots of players coming. And the experienced Campana is back to the hut. Thank you. Oh, that's interesting. Manish comes out, experienced campaigner, and Saik Ridharmanda's very active volunteer now joins the party, is out there. Interesting battles here. Herschel has picked up two wickets in this hour already in the very first hour, so it's been economical. 39 now. This time, nicely been driven into the vacant area. That extra cover will satisfy, makes up the mark for a very quick single here. That's what experience counts here. He's known the conditions very well and picks up a very, very quick single down there. Scorecard moves down to 40 for a loss of four wicket, mind you. And there are plenty of hitting there from Prashant and also from the Ajinkya. But now the scorecard is now going down to 40 for the loss of four wickets. And interesting battles going here. Herschel is really bowling well here. Left-arm man is clearing up the bowlings here, nicely changing the lens there, and also providing absolutely no room there for the batsman. The last time he picked up a wicket, baller, batsman trying to going into that long on region, ball miscue. Now there's a man out there straight into the face of the batsman. What is going to do now? This time on the leg side, chipped, but there is protection. So just a single down there, and this time just poked at the delivery, and the ball goes. So lots of instructions coming out there, Ria. So very good over. So very good over from Herschel, a productive one, and we will just check out what exactly happened. Camera firat aahe, tyala thodasa adtala hotoy. Krupya khali basa kiwa bajula jara, thodasa sahkarya kara. So now we'll join to the one of the very good printers out there in the middle. Now we'll go to the Marathi and Hindi commentary. We have Uttam with us now. Uttam, all charges to you now. Thank you. Bharat Phadak. Main aaye soi darshakon ka tahe dil se hardik swagat karta hu dosto. Bahut hi shandar ballebaazi is waqt Sai Jirat karte waqt nazar aa rahi hai. धन्य पड़ा और फकीर बाग के बीच में बहुत ही शानदार आज के दिन का दूसरा मैच मैदान के ऊपर चलता हुआ इस वक्त स्ट्राइक एंड सवाल दे प्रारंभ दाएं हाथ के बल्लेबाज प्रसाद गेंदबाजी करेंगे बहुत ही शानदार हसीन नजारा पहली गेंद बहुत ही बढ़िया तरीके से खेला है और उतनी ही अच्छी फील्डिंग एक रन जरूर मिलेगा और इसी एक रन के साथ स्कोर जहां पहुंचा है 42 रन
आज के दिन का दूसरा मैच दोस्तों मैदान के ऊपर चल रहा है, भारी संख्या में दर्शक हैं। फिर से एक बार सभी दर्शकों का मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। अगली गेंद देखते हैं किस अंदाज के साथ, किस लाइन के साथ कर दिखलाते हैं प्रारंभ मनीष पाटिल। ओहो, इस वक्त बहुत ही तेज तर्रार गेंद, काफी तेज गति से किया था इस गेंद को, और इसी के साथ यहां पे स्कोर रुका हुआ सा। अगली गेंद देखते हैं किस लाइन के साथ कर दिखलाते हैं, राउंड विकेट गेंदबाजी करेंगे। बहुत ही बढ़िया ब्लॉक होल गेंद, इस गेंद को लॉन्ग ऑन की दिशा में खेला है, दिनार ने गेंद को रोका, एक रन जरूर मिलेगा और इसी एक रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 42 रन। देखते हैं 43 रन बने हैं, 6 ओवर से कितने रन बनाते हैं और कितने रनों का टारगेट यहां पे रखते हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी चल रही है अभी तक मैदान में। ये गेंद फुल टॉस, गेंद हटा दिया, गेंद इमीडिएट में सीमा रेखा के बाहर, सुपर सिक्स। छक्कों की हैट्रिक हो या विकेट की हैट्रिक हो, साई झिराट के लिए नितेश पाटिल और राकेश चौहान की ओर से 5000 की नगद राशि मिलेगी, बहुत ही बड़ा इनाम। लेकिन देखते हैं बहुत ही कश्मकश भरा मुकाबला मैदान के ऊपर दोस्तों चलता हुआ। जैसे मैं यहां से कमेंट्री कर रहा हूं दोस्तों, डीवाई पाटिल में या वानखेड़े स्टेडियम में कर रहे हैं ऐसा मुझे महसूस हो रहा है। बहुत ही शानदार यह ऑर्गेनाइज यहां पे साई जिराड़ ने किया है। अगली गेंद देखते हैं कि संदाज के साथ करते हैं। ओ, उठा दिया, गेंद लॉन्ग ऑन की दिशा में दिनार ने पकड़ा और इसी के साथ और एक सफलता। So way back here, and interesting proceedings out there in the middle, and wicket has been gone down, and runs are coming. The scorecard tells us it's 50 for a loss of 4 wickets here, and what is happening up here? Statisticians telling us here the wickets are coming here, runs exactly standing on the half century mark here, and interesting battle here. Can they really gear up here? That's a really big challenge here, and. Dhiraj now, this is last over of this innings. Dhiraj is bowling the first over. That's quite interesting statistics coming out here, and the wickets now tumbling at regular intervals. Can we have some beer firecrackers in the last over? And a bit of chat there between the batsmen, and the scorecard tells us it's 50 for a loss of 1, 2, 3, 4 and 5. So 50 and a 5. So half the mark beer for the 100 mag, and also half the wickets down there. So plenty of drama going to happen here. Can they pull up at least 20 odd runs here? That will be a handy one here. Lots of discussion going out there in the middle, and Dhiraj is also having a chat with his partners here. Here we go then, now the last over of this interesting battle here between Sai Girard. Dhiraj this time trying to hit that into the middle gate zone, and the ball straight away goes into that slip region, and quite interesting here, just a dot ball. Dhiraj is bowling the first over, six overs, very controlled, compact space here, and the bowlers have to be bang on the target now. This is really coming up here. Now the keeper is coming very close to the stumps. That's interesting, good strategy. So here we go. Oh, he hit that high. Can he get the handsome here? There is protection, and he picks up. Another wicket tumbles here. Six wicket gone down for the loss of 51 runs here. Hello. Hello. Punna ekda Raja Mhatre yanchyakadun. Mhatre welding Girard.
आता जो दोन संघांमध्ये सामना चालू आहे त्याच्यामध्ये दोन संघ जिंकेल, नांदायपाडा फकीरपाडा किंवा साई जिराड, यापैकी कोणी संघ जिंकेल त्या संघास राजा मात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तरी कृपया दोन्ही संघांनी याची नोंद घ्यावी. ओव्हर टू परक. खूप सारे बक्षिस आणि खूप सारा धावा आणि खूप सारा षटकार आणि चौकार बघण्यासाठी जमलेल्या इथे रसिकांना पुन्हा एकदा आता मराठीतून नमस्कार. आणि शेवटचे षटक चालू आहे या संघाचं. साई जिराड आणि धावा झालेले आहेत 50 आणि फलंदाज बाद झालेले आहेत आपल्या इथे 6. आणि आतापर्यंत आमचे गुणलेखक अतिशय तत्परतेने आम्हाला सांगतायत निर्धाव चेंडूंची संख्या ही अर्धशतक गाठलेली आहे आणि अतिशय चांगलं असं गुणलेखन आम्हाला दोन्ही दिशांकडून येत आहे. धीरज, थोडासा इनोव्हेटिव्ह फटका होता आणि दुसऱ्या टोकाला धावजीत होण्याची शक्यता होती, मात्र केवळ एकच धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 51 धावा, 6 गडी बाद झालेले आहेत आणि निश्चितच थोडासा खेळ मंदावलाय. चौकार षटकारांची एक बरसात करायची होती, मात्र हर्षल यांनी अतिशय टिचून मारा केलाय दोन्ही टोकांकडनं आणि त्याचं गोलंदाजीचं पृथक्करण जर का बघितलं तर तोच एक बिनीचा शिलेदार आपल्याला म्हणावा लागेल नांदेचा पाडा फकीरपाडा 11 संघासाठी. शेवटचं षटक, धीरज यांचं पहिलं षटक. हा चेंडू जोरात टोलवलाय आणि हा चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर, एक जोरदार षटकार आणि ज्या वेळेला षटकाराची आवश्यकता होती तेव्हाच एक उत्तुंग षटकार लगावून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. धावसंख्या हळूहळू जाऊन आता पोहोचलेली आहे 57 धावा, 6 गडी बाद. सत्तावन्न धावा, 6 गडी बाद. धीरज आणि फलंदाज मागे यष्टींच्या पाठी शिरकलेत आणि चेंडू मात्र तिथेच राहिलाय आणि हो नाही अशी परिस्थिती, धाव जितवण्याची शक्यता आणि पंचांचा फैसला आपल्याला कळू शकेल की फलंदाज पोहोचलाय की नाही. अतिशय चुरशीचा असा मुकाबला आहे, साई जिराड संघासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मुकाबला आहे. चेंडू टोलवला होता स्क्वेअर लेग क्षेत्राकडे, मात्र चेंडू किपरच्या हातात राहिला, अतिशय चतुर अशी खेळी केलेली आहे. विकेट किपर जवळ यष्टींच्या उभा आहे. धीरज पुन्हा एकदा तयार, जोरदार फटका मला पुन्हा एकदा यष्टी रक्षकाकडच्या इथे, मात्र यावेळेला मात्र अतिशय वेगवान त्वरेने एक धाव घेतलेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 58 धावा. हो नाही अशी परिस्थिती होते आणि याच चेंडूसह हे षटकही संपलंय आणि हा डावही संपलाय. साई क्रीडा मंडळ जिराड यजमान संघ आणि धावसंख्या आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत 59 धावा झालेल्या आहेत आणि नांदाईचा पाडा फकीरपाडा 11 संघाला 58 धावा झाल्या आहेत आणि आमचे गुणलेखक आम्हाला आत्ताच एक गुणलेखकांकडून माहिती येते की धावा झालेल्या आहेत 58 आणि जेव्हा साई क्रीडा जिराड मंडळ येईल तेव्हा त्यांना डिफेंड करायचे आहेत 59 धावा. परक सर, हॅलो, जास्त वेळ घालवायचा नाही आहे, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. आपल्याला सर्व एका गटाच्या मॅचेस इथे आजच्या रात्रीमध्ये संपवायचे आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर एका गरीब कुटुंबातला जन्म, तब्बल 13 वर्ष समुद्रामध्ये बोटीवर खलाशी म्हणून काम पाहिले, त्यामुळे शिक्षणाची आवड असूनही ती पूर्ण करता आली नाही. आपण जेथे जन्माला आलो आहे त्या ठिकाणी समाजाशी आपलं काहीतरी नातं आहे. इथल्या लोकांसाठी, त्यांच्या मूलभूत गरजांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे हा अट्टहास मनामध्ये धरून समाज कार्याची आवड पूर्ण करण्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी झेप घेतली. झिराड, झिराड हा गाव 3-4 पाडे आणि आळ्यांमध्ये विभागला गेलाय. येथील लोकांना एकत्र आणण्यासाठी क्रिकेट हे तसेच जुने माध्यम आणि त्यातच डेंजर झिराड हा क्रिकेटमधला दादा संघ. याच संघामध्ये गोलंदाज म्हणून कारकीर्द सुरू असताना गावामध्ये साई क्रीडा मंडळाची स्थापना झाली आणि या मंडळाचा अध्यक्ष म्हणून लोकांनी दिलीप भोईर यांच्या नावाला पसंती दिली आणि त्यांच्यावर विश्वास आणि जबाबदारी सोपवली. अध्यक्ष या नात्याने सुरू झालेला हा प्रवास गावातल्या तरुणांना एकत्र आणणारा, त्यांच्या कलागुणांना वाव देणारा आणि सामाजिक उपक्रमाची सुरुवात करणारा ठरला. झिराड या गावाने त्यांच्या या कार्याला प्रोत्साहित करून एकमताने ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून त्यांची निवड केली आणि एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली.
सतत 11 वर्ष आज हे पद त्यांच्याकडे आहे. झिराड ग्रामपंचायतमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर आपली राजकीय कारकीर्द जबरदस्त उत्तुंग झेप घेणारी असेल हे त्यांनी आपल्या कर्तृत्वाने दाखवून दिले. आणि त्यामुळेच 2012 शेकापमधून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी मिळाल्यानंतर सर्वांना आश्चर्यचकित आणि अचंबित करणारा विजय संपादन केला. आणि त्यांच्या या विजयाला कौतुकाची थाप देताना शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी त्यांना रायगड जिल्हा परिषदेचे अतिमहत्वाचे समाज कल्याण सभापतीपद बहाल केले. आपल्या या कारकिर्दीत त्यांनी रायगड जिल्ह्याचा ग्रामीण आणि आदिवासी विभागाचा कायापालट करायचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविले. अपंग पुनर्वसन, कोळीवाड्याचा विस्तार, स्वच्छतेचा प्रचार प्रसार, तसेच समाजातील म्हणजेच तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत शासनाची योजना पोहोचवण्याचे कार्य त्यांनी समाज कल्याण विभागाच्या वतीने केले. आधुनिक कार्याची लोकांमध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी संगणक, शिलाई मशीन, झेरॉक्स मशीन, लॅपटॉप वाटप असे महत्त्वाचे कार्यक्रम करून नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन उपलब्ध करून दिले. याच कारकिर्दीत 2013 झिराड ग्रामपंचायतमध्ये 1-0 असा निर्विवाद विजय मिळवत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला. आणि आज त्या झिराडमध्ये स्मशानभूमी, डांबरी रोड, मच्छी मार्केट, व्यायामशाळा तसेच स्ट्रीट लाईट अशी लोकोपयोगी कामे त्यांनी पूर्ण केली. ॲम्ब्युलन्स, घंटागाडी इतकेच नव्हे तर आज महाराष्ट्रातील पहिली आणि एकमेव. तर त्यांनी उपस्थित राहायचं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ही नावं मी वाचणार आहे. ओव्हर टू प्रितेश पाटील. थँक्यू परग. आपण निश्चितपणे साई झिराड यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये मी प्रितेश पाटील आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन जातोय सरळ मैदानाकडे, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय दोन स्थानिक संघ लढताना दिसत आहेत. साई झिराड वर्सेस नांदेपाडा फकीरपाडा. निश्चितपणे सामना रंगतदार होणार, सामना रोमांचक होणार. हॅलो नक्कीच आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर फलंदाज मनीष पाटील पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवर हर्षल. अंपायर सेज लेट्स प्ले. राटमोर द विकेट. पप्याचा पहिला चेंडू आपण पाहतोय. थोडासा डेलिकेट फटका पाहायला मिळतोय. तेथे उभा असलेला क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. 59 धावांचं लक्ष आणि 59 धावांचं लक्ष पाहूया. आता नांदेपाडा संघ पूर्ण करतोय का? निश्चितपणे. जर आपण गोलंदाजी पाहिली तर प्रशांत मात्रेसारखा एक दर्जेदार वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा, व्हेरिएशन असलेला आणि अलिबागमधील ज्याचं नाव आहे गोलंदाजीमध्ये, असा गोलंदाज गोलंदाजी लिहितोय. पप्प्याची गोलंदाजी कशी असणार हा येथे खऱ्या अर्थानं चर्चेचा विषय असणार आहे, कारण पप्प्याने आजपर्यंत गोलंदाजीमध्ये अनेक चमत्कार केले. पप्पे आपल्या गोलंदाजीची जादू आता या मैदानावर दाखवणार का? कारण हे मैदान घरचं मैदान आहे, यजमान संघाकडून खेळतोय पप्प्या. आणि यावेळी पाहूया पप्प्याची गोलंदाजी कशी असणार. पहिली धाव आपण धावफलकर पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज प्रशांत. ओहो, या दरम्यान रिस्पेक्ट दिलाय. चेंडू आपण पाहतोय डिपेंड करताना दिसतोय. थोडासा ओव्हर थ्रो पाहायला मिळालं, चांगला बॅकअप पाहायला मिळते मनीष भोईरकडनं. अदरवाईज 4 धावा एक्स्ट्रा पाहायला मिळाल्या असत्या. संघाची धावसंख्या 1 वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते 2 सामना जिंकला आपण पाहतोय. 59 धावांचं लक्ष असताना बिनबाद 2 अशा स्वरूपात सुरुवात करतोय नांदेपाडा फकीरपाडा संघ. एक संत सुरुवात पाहायला मिळते. पहिली 2 पॉवर प्लेची आहेत आणि पॉवर प्लेच्या षटकावर खऱ्या अर्थ सामन्याचा बऱ्यापैकी रिझल्ट निर्भर असणार आहे. ओहो, सुपर बॉलिंग. फलंदाजाला बीट करणारा चेंडू फलंदाजाला संधी देत नाहीये पप्प्या, ज्यासाठी तो ओळखला जातो. अगदी त्याच प्रकारची गोलंदाजी फलंदाजांवर प्रभुत्व दाखवण्यात यशस्वी ठरतोय. पाहूया पहिल्या षटकात अजूनही 3 आणि शिल्लक, पॉवर प्लेची 2 कशा प्रकारे खेळ असणार, पाहणं खूप रंगतदार ठरणार. राटामोर्त विकेट. पुन्हा एकदा प्रशांत गोलंदाजी मार्गवर. बॅटची इज लागते, चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिझनला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतोय. धाव मिळत नाहीये, धावांसाठी संघर्ष पाहायला मिळतोय. धावांसाठी झगडताना दिसत आहेत नांदेपाडा फकीरपाडा संघाचे फलंदाज. पहिल्याच षटकात आपण पाहतोय पप्प्या आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करतोय, फलंदाजांवर वर्चस्व प्रस्थापित करताना दिसतोय, हावी होताना दिसतोय. पुन्हा एकदा प्रशांत आपल्या गोलंदाजी मार्गवर.
या दरम्यान एक चांगला व्हेरिएशन पाहायला मिळतोय. चेंडूला सन्मान दिलाय, थोडासा डिफेन्स करण्याचा प्रयत्न, कोणत्याही प्रकारची घाई पाहायला मिळत नाहीये. पहिल्या षटकात संत आरामात सुरुवात पाहायला मिळतोय. कारण जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये केवळ दोनच खेळाडू जे सर्कल आहे 30 yards त्याच्या बाहेर असणार आहेत. परंतु या षटकामध्ये सुद्धा पप्या टिचून मारा करतोय, भेदक मारा करतोय आणि खऱ्या अर्थानं फलंदाजांना रोखून धरतोय. 1-2 या षटकातील अखेरचा चेंडू, पप्याचा पुढील चेंडू. ओहो सुपर बॉलिंग, एकच धाव मिळते यावेळी सुद्धा. कोणत्याही प्रकारे मोठा फटका मारू देत नाहीये फलंदाजांना आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 पर्यंत. षटक क्रमांक पहिला पूर्ण होते आणि पहिल्या षटकात प्रशांतकडनं अतिशय भेदक स्वरूपाची गोलंदाजी पाहायला मिळाली, तिखट गोलंदाजी पाहायला मिळाली, धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. सामना जिंकायला आपण पाहतोय. 6 षटकामध्ये 59 धावांचं लक्ष असताना, त्याच्या प्रत्युत्तरादाखल खेळत असताना पहिल्या षटकात 4 धावा आल्यात. निश्चितपणे येते एका मोमेंट मिळणं गरजेचं नांदेपाडा फकीरपाडा संघाच्या धावगतीला. कारण पप्याने आपण पाहिलं पहिल्या षटकात अतिशय दैदीपयमान अशी गोलंदाजी केली. पाहूया षटक क्रमांक दुसरा घेऊन कोणता गोलंदाज येतोय. याच दरम्यान प्रितेश, आपण ग्रामपंचायत मिळकतकार अध्यतेला निमंत्रित पाहुणे होते. अंकुश केलसकर, ज्ञानेश्वर पाटील, सचिन ठोंबरे, श्री सुनील पाटील, भास्कर ठोंबरे, गणेश बोर्डे, तसेच बागदंडामधील श्री सुधीर पाटील, शिवकुमार पाटील, बाळानाथ मिणमिणे, वंदना पाटील, दत्तात्रेय मोकल, तुळशीदास पाटील, जगदीश मात्रे, गणेश मोकल हे या प्रेक्षकांमध्ये कुठेही उपस्थित असतील. ज्या निमंत्रितांना या ठिकाणी आम्ही आमंत्रण केलेलं आहे, अर्थातच ही स्पर्धा पाहण्यासाठी त्यांनी व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. ग्रामपंचायत मिळकतकार अध्येतील आणि त्याचप्रमाणे बागदंडा अध्येतील हे सर्व आमच्यासाठी महनीय आणि तितकेच महत्त्वाचे व्यक्तिमत्व. नक्कीच आपण पाहतोय एका षटकात 4 धावा पाहायला मिळतायत. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज ओमकार पाटील पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात पप्याने त्याच्या नावाला 7 गोलंदाजी केली, या षटकात ओमकारची गोलंदाजी कशी असणार पाहणं खूप रंगतदार ठरणार, पाहणं खूप उत्कंठावर्धक ठरणार. कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात साई शिराड संघाचं वर्चस्व पाहायला मिळालं. ओमकार पाटीलचा पहिला चेंडू पाहायला मिळतोय आणि एकच धाव मिळते यावेळी सुद्धा. झेल सुटलाय, निश्चितपणे एक मोठा झेल होऊ शकला असता. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 5 पर्यंत पाहायला मिळते. मनीष आणि हर्षल या जोडीकडून संत आणि तितकीच आश्वासजनक सुरुवात पाहायला मिळते. परंतु धावगतीला आकार मिळणं खूप गरजेचं आहे नांदेपाडा फकीरपाडा संघाच्या दृष्टीनं. नांदेपाडा फकीरपाडा संघ थोड्याशा बॅकफूटवर पिछाडीवर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा चालू असताना मनीष काय करणार, मनीषकडे नक्कीच क्षमता आहे. ओमकार पाटील गोलंदाजी करतोय, राटामोर द विकेट आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन सज्ज होतोय. पाच धावा आपण ढापलकर पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू असताना थोडस आपण पाहतोय गेम फास्ट घ्यायचंय, मॅच थोडी फास्ट घ्यायची आहे. ओमकरचा आपल्या षटकातील पुढील चेंडू, या दरम्यान शॉर्ट ऑफ लेन लाईन स्वरूपाचा चेंडू. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मनीष चेंडू फील्ड करतोय. संघाची धावसंख्या 1 वाढते, 1 वृद्धिगत होते, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 पर्यंत. साई शिराड संघ या सामन्यावर आपण पाहतोय फलंदाजांवर पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करतोय. फलंदाजांना मोठा फटका खेळू देत नाहीये, मोठ्या फटक्या वाचून वंचित राखतोय, परावृत्त करतोय आणि खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या मैदानावर अप्रतिम गोलंदाजीला नजराणा पाहायला मिळतोय. अहो सुपर बॉलिंग, फलंदाजाला पूर्णतः निरुत्तर करणारी, फलंदाजाला शांत करणारी, फलंदाजाची बॅट पूर्णतः शांत अबोल पाहायला मिळते यावेळी. ओमकार सुद्धा आपल्या गोलंदाजीचा नमुना नजराणा प्रेषित करतोय. अहो अतिशय अप्रतिम भेदक अद्वितीय गोलंदाजी पाहायला मिळते यावेळी या षटकात. आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा चालू असताना संघाची धावसंख्या पाहायला मिळते केवळ 6 धावा. 10 चेंडू झाले तर धावा आल्या 6, प्रति चेंडू मागे सुद्धा 1 धावाचं समीकरण पाहायला मिळत नाहीये. या दरम्यानचा हा चेंडू आपण पाहतोय थोडीशी ढिसाळ पाहायला मिळते क्षेत्ररक्षणामध्ये. 1 धाव मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 7 पर्यंत गेले. परंतु साई शिराड संघानं या सामन्यात खऱ्या अर्थानं पहिल्या 2 षटकामध्ये आपल्या ऑपोजिट संघाविरुद्ध खेळत असताना हुकूमत प्रस्थापित केले, वर्चस्व गाजवले, वर्चस्मा राखलाय.
राइट अमोर द विकेट वन टू गो या षटकातील अखेरचा चेंडू. ओहो सुपर बॉलिंग एक अप्रतिम षटकाची सांगता होते समाप्ती होते अखेर होते. दोन षटकानंतर आपण पाहतोय सातच धावा दहा फलकार पाहायला मिळतोय. निश्चितपणे आपण पाहतोय हा खऱ्या अर्थानं अलिबाग क्रिकेटचा वर्ल्ड कप पाहायला मिळतोय. अलिबाग मध्ये प्रथमच आपण पाहतोय इतक्या मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य अशी ही क्रिकेट स्पर्धा. आणि साई जिराड संघाची जर आपण गोलंदाजी पाहिली तर प्रशांत आणि ओमकार या दोन्ही गोलंदाजाने पहिल्या दोन षटकामध्ये आपल्या गोलंदाजीचा अप्रतिम असा नजराणा पेश केला आणि आपल्या अप्रतिम गोलंदाजीवर आपण पाहतोय नांदेपाडा फकीरपाडा संघाला पूर्णतः बांधून ठेवले जखडून ठेवले. षटक क्रमांक तिसरं घेऊन पाहूया कोणत्या गोलंदाजी गोलंदाजीला येईल. गोलंदाजी येतोय साई जिराड संघाचा गोलंदाजीचा नेतृत्व करणारा आणि बॉलिंगचा बॅकबोन असलेला गोलंदाज प्रशांत म्हात्रे. प्रशांत म्हात्रे हॅलो. आता जो सामना चालू आहे त्या सामन्यासाठी आणखीन एक बक्षीस आलेला आहे मितेश पाटील आणि राकेश चव्हाण. मितेश पाटील आणि राकेश चव्हाण यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. साई जिराड यांच्याकडून ज्या जो गोलंदाज हॅट्रिक घेईल साई जिराड या संघातील जो गोलंदाज हॅट्रिक घेईल त्या हॅट्रिकसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे मितेश पाटील आणि राकेश चव्हाण. तरी गोलंदाजाने याची नोंद घ्यावी. ओव्हर टू पराग. या पुढील षटकाचं समर्थन करण्यासाठी घेऊन जातोय पराग फाटक यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. आणि तू जसं म्हणालास अगदी अलिबाग क्षेत्राची आनबान शान आहे ते गोलंदाजाच. आणि पुन्हा एकदा तयार हर्षल यांनी जोरदार चेंडू टलवला आहे. तिथे एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे प्रयत्नही केलाय मात्र चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. सो जे अतिशय टिचून गोलंदाजी होत होती या षटकात मात्र अचानक सगळं पारडं फिरलंय. एक जोरदार षटकार पाहायला मिळालाय प्रशांतच्या दुसऱ्या षटकात. आणि जर का आपण पृथक्करण बघितलं तर पहिल्या षटकात 4 धावा आणि दुसऱ्या षटकात अवघ्या 3 धावा दिलेल्या होत्या. पराग सर हॅलो. आता जी मॅच चालू आहे त्या मॅच मध्ये जो संघ जिंकल त्याच्यासाठी पुन्हा एकदा आणखी एक बक्षीस आलेला आहे. अप्पा वाघमारे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. जो संघ जिंकेल त्या संघासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तरी दोन्ही संघांनी नोंद घ्यावी. सो 13 विदाउट अ लॉस प्रशांत इज बॉलिंग. This time, oh, he goes, can he go on the top? There are minds out there. Oh, he beats the man out there. Plenty of protection there, but he beats the now Herschel now, who has been wonderful with the bowling and now getting into the groove with the batting as well. Change of line, then a couple of sixes hit for the big ones here. Herschel is really getting into the positions nicely and getting the ball over the boundary row here. Plenty of protection, but still get a boundary. Prashant this time, nice delivery straight on the red opstum cherry. And Herschel trying to really practice in a gang to play in that extra cover zone. There is protection down there at this extra cover boundary, but will not get a run here. So 19 now and to chase 59 here. Sai Krita Girard Mandal is really getting through. Prashant now. This time Herschel, he gets into the big one. There is man out there, an easy catch out there, and a wicket gone here. That's a big one. Herschel is getting the sixes. Wicket goes down now for the 19 for the loss of 1 wicket.
Thank you, Dejoy. And Herschel has been back to the hut with a couple of sixes and a very, very good spell, which picks up three wickets, which just cost 20 runs here. So, a very all-round display and could be a real candidate for the man of the match if his team wins here. Sai Kridamandal Girard is defending 59 runs on the board now. Score station tells us it is standing here at 19 now. Prashant has a ball of brilliant first over, second over, gone for a couple of sixes, but now has produced a big wicket. Tushar joins the party now. Here it comes, Prashant. Oh, he's trying to nag it away, but miscued straight away. Nice delivery. Justin Jada stop up stump. And absolutely no room there for the big ones here. Keep us standing up. That's the biggest strategy here. And also, we have seen in the early innings as well that a keeper is standing very close. Here it comes, Prashant, for another time. This time he goes for the big ones here. And it beats even the crowd gallery. Oh, that has gone into the wonderful gallery here. And straight away, the catch has been picked up into the orbit here. So all side here, the wicket has been tumbled up. There have been really interesting battles going on here. That's a really good sign here. 20 in fact 5 runs on the board now, and wicket has been tumbled up here. And nicely, this is going to be a big battle between the bat and ball, and the drone camera is letting up nicely, and the statistician tells us it's 25 for the loss of one wicket, and target is now is seeing here is 59 now. So really close battle, and Prashant, who has bowled the first over, which cost only 4 runs, and the second over has gone for 18 now. And now the bowler has been changed from the second end. आता या चेंडूच्या पासून जो खेळाडू पहिला षटकार मारेल त्याला कैलासवासी नारायण गवते यांच्या स्मरणार्थ पहिला षटकार मारणारे खेळाडू 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. यापूर्वी जे षटकार मारलेले ते सोडून आता याच्या पुढे नंतर जो खेळाडू षटकार मारेल त्या खेळाडूसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. So plenty of prizes coming in for lots of sixes, and also Manish comes and joins the party here. This is battle is really going up nicely here. 59 to get, and the runs on the board now 26 now. And Manish balls. Oh goodness me, that's interesting delivery. The batsman premeditated, trying to go with a big one. The ball outside of stump. So umpire signals a wide area, a red wide delivery, and the scorecard moves down to 27 now for the loss of. Interestingly, one wicket has been gone down in the form of Herschel now, and this is really getting inch closer here. Sai Kridamandal Girard is defending 58 runs on the board now, and the opposite party is Fakir Pada 11. Chasing 59. This is plenty of chit chat between the opposition team here, because the runs are dried up. What exactly we can do to really have the runs flow going down, because Prashant has gone for the plenty. He has been macked up for 18 runs in the last over, and now some real permutation combination changing up here. And Fakir Pada 11 chasing 59, and the runs on the board 27 only for the loss of one wicket. Herschel, the man who gone down after hitting a couple of sixes here, plenty of changes here. Now the man from deep square leg is coming toward extra cover. Now he's again going back towards a long leg region. That's quite interesting here. And there is plenty behind the keeper as well. There is awkward first leg and also a short third man. And there is a man in the ring here for the Manish. Can he go for this kill? Oh goodness me, this is has been trying to innovate there. Just a single, 28 for the loss of one wicket, and the run rate has been gone down now, and this is really getting easier. Sai Kridamandal Mandal is defending 58 runs on the board now, 28 for the loss of one wicket. So Manish is really economical so far. This time, oh, it has gone up in the air. Will it be taken up here? Yes, it does. And the wicket tumble, that's what required here. So the Fakir Pada 11 run rate, asking rate is changing here.
Another wicket tumbles here. Fakir Bada 11 is really now getting in a precious situation here, and this is really interesting battle because you know this is not an easy pitch to bat on, and the runs are scored 58. It seems less, but now with some real control bowling from Manish, experienced campaigner, and a very important volunteer of this side, Kridhar Mandal Jirat, is really bowling good lines here. This one nicely shaped up. The ball has been taken apart, but the man out there very quickly goes out there and takes a catch there. So the run count now is has been gone down to 28 for the loss of 2 wickets. The next match, Rahaushu 11, Reliance No Go, and Kubar 11, Alibag. So they must be ready now for the next match, just coming after this match here. Then now the scorecard tells us 28 for the loss of 2 wickets now. And Herschel has been gone back, and another batsman Tushar is also gone back now. Prakash has joined the party. Drone camera is just about Manish now, is now situating to its umpire. This is interesting. Manish now coming for another time here. This is really getting in here and really getting close here. So can Sai Kridhar Mandal can make it to the big ones here? This time waited and then trying to clear that boundary row, but there is a man out there. So just a single here, very cheeky over, mind you. Manish has belted a few sixes and now bowling a superb over. A home team, home crowd, and plenty of support as well. 20, in fact the run card tells us it's 29, and just 29, and 2 wickets gone down now. This is over number 4, mind you. So run rate is really building up now. Bit of change in his follow up, so we'll go back to the run up here, and a new batsman comes out to the party is Prakash passing Manish. This time he gets the big one. Can he? No! Oh, he's dropped it. Everything happening up, and there is going back. Oh, everything drama. Absolutely everything happened up. The batsman goes for the big one. Then there is a man out there. He miscued it. He mistimes it. The ball goes down, and comes the chance of a run out there, but the keeper misses it. So everything possible happening out there on the delivery, and that ends another very, very economical over. Scorecard now is gone down to 30 only, and that's the end of a fourth over, and the asking rate is really piling up now. The run rate is really going bigger, chasing 59. They lost a 9 back to a couple of wickets, and the run rate scoring 30 for the loss of 2 wickets. Master Tony, it's a $1 million wicket, you know. Yes, absolutely. Sandeep, who has been instrumental, I am really eager to listen to his commentary very soon into the commentary box now. And the run rate is really growing big and big here. And Fakir Pada 11 is really chasing a big one here. मी खेळाडूंना विनंती करीन, जास्त वेळ दवडायचा नाहीये. आजच्या रात्री आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे आहेत, आणि हा दुसराच सामना चालू आहे. तर ताबडतोब जे काही आपले निर्णय आहेत ते घ्यायचे, त्याची अंमलबजावणी करायची. वेळ दवडायचा नाहीये, सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. पुढच्या सामन्यासाठी कुबेर इलेव्हन अलिबागने रेडी राहायचं आहे. रोहनशू स्पोर्ट्सने या ठिकाणी आपण आल्याची वर्दी आमच्यापर्यंत पोहोचवले. तर कुबेर इलेव्हन आपण सुद्धा नेक्स्ट मॅचसाठी रेडी व्हायचं आहे. सामना जिंकला आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 29 धावांचं लक्ष, 4 षटकांमध्ये 30 धावा आल्यात. नवीन गोलंदाज प्रारंभ पाटील येतोय गोलंदाजीला. यावर्षी ज्या गोलंदाजाने खऱ्या अर्थानं गोलंदाजीमध्ये चमत्कार केला, अनेक मैदानावर अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केली, तो गोलंदाज प्रारंभ सज्ज होतोय गोलंदाजीला. पहिला चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू डीप मिड विकेट बाहेर. इट्स ह्यूज अँड ऑसम सिक्स. थँक यू डीजे. आपण पाहतोय प्रारंभचा प्रारंभ मात्र षटकरानं केलाय. रोहांशी 11 केतकीचा माळा, रिलायन्स नवगाव आणि कुबेर 11 अलिबाग टॉस करायचा आहे. कॅप्टन फास्ट. प्रारंभचा पुढील चेंडू या दरम्यान क्लीन बोल्ड, चोख प्रत्युत्तर, जशास तसे उत्तर. हॅलो, प्रकाशने नंतर आपलं 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं आहे, ज्याने आत्ता षटकार मारला, मात्र दुर्दैवाने तो बाद झालेला आहे.
मात्र आपण जो षटकार मारला त्या षटकारासाठी ठेवण्यात आलेले 100 पारितोषिक आठवणीने आपण घेऊन जायचं आहे. नक्कीच आपण पाहतोय या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं कडवा मुकाबला, कडवी चुरस पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून चांगल्या प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. ईट का जबाब पत्थर से खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. प्रत्येक खेळाडू विजयासाठी झगडताना दिसतोय. ही स्पर्धा आम्हाला जिंकायची आहे. ही स्पर्धा अलिबाग मधील सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय प्रत्येक संघातील खेळाडू जीवाचं रान करताना दिसतायत, खडतर परिश्रम घेताना दिसतायत. नवीन फलंदाज धीरज गेला मैदानात. प्रारंभ पाटील आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू मिळून देतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळते 36 धावा. राटामोर द विकेट, पुन्हा एकदा चेंडू. ओहो जोर कसा फेल लेग बिफोर विकेट. धीरज बॅक टू द पवेलियन. नक्कीच प्रारंभला जरूर पहिला चेंडू. प्रितेश थोडं थांबवतोय तुला. हॅट्रिकला 5,000 रुपयांचं पारितोषिक होत मितेश पाटील आणि राकेश चव्हाण. तू ओळख करून दिलीस प्रारंभची. त्याचा प्रारंभ कदाचित या टुर्नामेंट मधून बाहेर जाणारा ठरेल की काय अशा फटक्याने झाला, पण प्रारंभने दाखवून दिलंय की तो कच्च्या गुरुचा चेला नाहीये. साई झिराड संघाला तो खेळतोय. हॅट्रिकच्या उंबटेवर आहे प्रितेश. नक्कीच नक्कीच प्रारंभ ऑन हॅट्रिक. हॅट्रिक अचीव करणार का, हॅट्रिक साध्य करणार का, हॅट्रिक चेंडू असणाऱ्या प्रारंभचा. या वर्षी प्रारंभची गोलंदाजी अतिशय अप्रतिम दैदीपायमान झाले. हॅट्रिक बॉल काय होणार या चेंडूवर, हॅट्रिक होणार का. सागर पाटील पाहायला मिळतो फलंदाजी मार्कवर. ओहो सुपर बॉलिंग. फलंदाजाला निरुत्तर करतोय, मोठा फटका मारू देत नाहीये. एक षटकार लागल्यानंतर एक जोरकस बाउन्स बॅक पाहायला मिळतोय, दमदार पुनरागमन पाहायला मिळतोय गोलंदाज प्रारंभ पाटील कडनं. एक धाव मिळते, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 37 पर्यंत. सामना जिंकायला 8 चेंडूमध्ये 22 धावांचे लक्ष. 8 चेंडू 22 धावा. जर आपण लक्ष पाहिलं तर दोन्ही संघांच्या अवाक्यात लक्ष आहे. निश्चितपणे चांगला मुकाबला पाहायला मिळतोय. प्रारंभच्या हाती चेंडू आहे. मनीष सरका खेळपट्टीवर स्थिर स्थावर झालेला फलंदाज काय करणार या खेळपट्टीवर. ओहो सुपर बॉलिंग, मनीषला बांधून ठेवतोय. मनीष जो की ओपनिंगला आला होता, परंतु त्यानंतर मनीषला चांगल्या प्रकारचे स्ट्रोक खेळता आले नाहीये. आता मनीषवर एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी, मनीषच्या खांद्यावर एक खूप मोठी जबाबदारी. शिवधनुष्य आता मनीषला पेळावं लागेल. मनीष काय करणार, परंतु प्रारंभच्या प्रकारची गोलंदाजी करतोय. नक्कीच दाद द्यावी लागेल प्रारंभला. वाखाणण्याजोगं गोलंदाजी. ओहो एज लागते या दरम्यान. शॉर्ट थर्ड मॅन रिटर्नला चेंडू गेलाय. येस नो कन्फ्युजन गडबड. फलंदाज सागर पावलेंच्या दिशेने परत. थँक्स दिजय. नक्कीच आपण पाहतोय प्रारंभचा षटक समाप्त झाले आणि प्रारंभच्या षटकानंतर संघाची संख्या पाहायला मिळते. सदतीस धावा पाहायला मिळत आहेत. एका षटकामध्ये 22 धावांची आवश्यकता आहे नांदईपाडा फकीरपाडा संघाला. आणि अंतिम षटकासाठी कर्णधारा चेंडू सुपूर्द केलाय गोलंदाज मनीष भोईरच्या हाती. मनीष भोईरकडे जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची स्पिनिंग गोलंदाजी आहे आणि अप्रतिम अशी गोलंदाजी केली होती मनीषने आपल्या पहिल्या स्पेलमध्ये. या स्पेलमध्ये काय होणार, पहिला चेंडू आपण पाहतोय. चेंडू उंच हवाय, झेल सुटलाय. झेल जर झाला असता तर नक्कीच सामना साई झिराडच्या दिशेने जवळपास फिरकला असता. परंतु आता जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि 21 धावा. मनू पाहायला मिळतोय. मनोज भोईर आता स्ट्राईक एंडवर. मनोज आणि मनीष यांमध्ये आता खऱ्या अर्थानं चुरस पाहायला मिळेल, कडवी झुंज पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहतोय येथे विजय आणि पराभवाच्या मध्ये पाहायला मिळतात. दोन्ही
संघांसाठी जर आपण पाहिलं तर टार्गेट सम समान आहे. विजय कोणालाही मिळू शकतो जो संघ येथून आपले प्रयत्न उंचावेल तो संघ विजय ठरेल. परंतु डीप स्कोर लेगच्या बाहेर एक दणदणीत षटकार. थँक्स डीजे मनोज मात्र आपल्या इनिंगचा प्रारंभ षटकाराने करतोय. चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. काय होणार या मैदानावर? सामना खूप रोमांचकतेकडे पाहायला मिळतोय. या दरम्यानचा हा चेंडू खेळून काढलाय डीप मिड विकेटच्या दिशेने. धाव मिळते केवळ एक धाव. 3 चेंडू आणि 14 धावा. आता खऱ्या अर्धाने आपण पाहतोय सामना जसजसा उत्तरार्धाकडे झुकतोय तस तसा सामन्यातील रोमांचकता रंगत वाढताना दिसते. दोन्ही संघ आपण पाहतोय येथे प्रत्येकाची दिलाची धडकन तेज होताना दिसतोय. हर्ट स्पीड वाढताना दिसतायत. हृदयाचे ठोके वाढवणारा हा सामना. मनीष जो सेटल झालेला फलंदाज आहे मनीष वर्सेस मनीष. परंतु या मनीष दोन मनीष पैकी कोणता मनीष सामना जिंकवणार हे पाहणं खूप गरजेचं. या दरम्यान हा चेंडू आपण पाहतोय चेंडू सीमार दणदणीत षटकार. थँक्स डीजे सामना जिंकला आपण पाहतोय. अंतिम दोन चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. मनीष भोईर गोलंदाजी करतोय परंतु मनीष भोईरच्या गोलंदाजीवर दोन मोठे फटके आलेत आणि त्यामुळे सामन्यामध्ये आपण पाहतोय रंगत आले आणि सामना निर्णायक अवस्थेकडे झुकलाय. या निर्णायक अवस्थेमध्ये आपण पाहूया कोणता संघ जिंकणार. थोडस आपण पाहतोय प्रेशर वाढवण्याचा प्रयत्न. फूड सेक्शन पाहायला मिळतोय. स्लिप पॉइंट पाहायला मिळतोय. या दरम्यानचा हा चेंडू चेंडू उंच हवेत आणि झेल पकडलाय. व्हॉट झेल. सुपर्ब कॅच. सामना आपण पाहतोय फिरवणारा झेल. टर्निंग पॉइंट म्हणता येईल सामन्याचा. एक अप्रतिम असा झेल टिपतो. या दरम्यान एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू. आता मात्र सामना जिंकायला एका चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. मनीष जो की सेटल झाला होता त्या मनीषला मात्र तंबूत परतो लागतोय आणि मनीष पाटील आणि मनीष भोईर या युद्धामध्ये मनीष भोईर यशस्वी ठरताना दिसतोय. अप्रतिम असा झेल पाहायला मिळाला डीप एक्स्ट्रा कव्हरला असलेला खेळाडू सुमित कण्णा. आणि निश्चितपणे आता मात्र सामना जिंकायला एका चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. मनीष आता खऱ्या अर्थानं आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाताना दिसतोय. अंतिम चेंडू आणि शिल्लक आणि अंतिम चेंडूवर पाहूया काय होतोय. मनोज भोईर आपल्याला स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. मनीचा अंतिम चेंडू असणार आहे. पाहूया काय होतंय शेवटच्या चेंडूवर. सामना जर आपण पाहिला एक खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची धडधड करणारा सामना पाहायला मिळतोय. अहो षटकार लगावतोय परंतु सामना साई जिराड संघ जिंकतोय. यजमान संघ आपल्या नावावर पहिल्या विजयाची नोंद करतोय. अप्रतिम अद्वितीय असा सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं घरचे प्रेक्षक खुश झालेले पाहायला मिळतात. एक भरघोस असा पाठिंबा साई झिराट संघाला. वेल प्लेड साई झिराट. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच डीजे. वन्स अगेन उमेश थळे एकनाथ पेडवी यांना मी विनंती करतो की आपण टॉस साठी जायचं आहे. कुबेर इलेव्हन अलिबाग संघाचा कर्णधार आणि रोहांशु स्पोर्ट्स केतकीचा मळा पुरस्कृत रिलायन्स नवगाव या संघाच्या कर्णधाराने सुद्धा मैदानामध्ये जायचं आहे. उमेश थळे एकनाथ पेडवी यांच्या समवेत दीप अष्टमकर नील अष्टमकर प्रणित थळे आणि मंथन थळे हे जातील आणि त्यांच्या हस्ते या ठिकाणी टॉस होणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा सुद्धा दिल्या जातील. आजच्या रात्रीतला तिसरा सामना आपण अनुभवणार आहोत पाहणार आहोत.